हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती प्रक्रिया डिसेंबर दोन हजार सतरापासून सुरू आहे आणि अद्याप ही प्रलंबितच आहे अशातच शिक्षण संस्थांनी शिक्षक पदभरतीस मान्यता देण्याची मागणीच आत्ता करण्यात आलेली आहे त्याबाबत सविस्तररित्या अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू असून राज्यामध्ये जवळपास सहा हजार शंभर पदांसाठी अजूनही शिक्षक पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे अशातच संस्थांना गेली कित्येक वर्ष शिक्षक पदभरती न मिळाल्याने किंवा शिक्षक न मिळाल्याने आता शिक्षण संस्थाने पुन्हा एकदा शिक्षक पदभरती स्तरावर करण्यात यावी किंवा जुन्या नियमानुसार शिक्षक भरतीचे अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि इलाजाने न्यायालयात इला दाद मागावी लागेल असं सुद्धा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे याबाबत सविस्तरित्या अपडेट पाहूया काय आहे बातमी लक्षात येईल संपूर्ण अपडेट आपल्या या बातमीवरून शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीस मान्यता द्यावी रावसाहेब पाटील गेल्या चार वर्षात अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले रिक्त जागेवर शिक्षक उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरले आहे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊन शिक्षण क्षेत्रात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन महिन्यात ती पूर्ण करण्याचे बंधन संस्थाचालकावर शासन लादते आणि गेल्या तीन चार वर्षात या त्या तयार करून ही भरती नाही त्यामुळे पवित्र प्रणाली अपयशी ठरली असल्याने महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर नुसारच भरती प्रक्रिया मान्य करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा शिक्षण संस्था संघाने शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या नावाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांना दिले शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस सुरू होऊन दोन महिने झाले अद्याप शिक्षक न दिल्याने संस्थांनी जाहिरात येऊन पद भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याच नियुक्त्या कायम करून मान्यता देण्याचा आदेश शिक्षणाधिकारी व उपसंचालकांना द्यावा यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील उपाध्यक्ष अरुण दांडेकर सचिव नितीन खाडिलकर सहसचिव प्राध्यापक शिवपुत्र आरबोळे व प्राध्यापक एन डी बिरनाळे उपस्थित होते उपशिक्षणाधिकारी धोत्रे यांनी निवेदन स्वीकारले शासनाने तातडीने संस्थांनी जाहिरात देऊन केलेल्या शिक्षक भरतीस मान्यता द्यावी अन्यथा संस्थांना ना ये ना न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा शिक्षक संस्था संघाने दिल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले शिक्षणाधिकारी कार्यालयाने तातडीने ही बाब शालेय शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणावी असेही त्यांनी सांगितलेलं आहे आता यावरून आपल्या लक्षात आहेत तर की एकीकडे डिसेंबर पासून डिसेंबर दोन हजार सतरापासून जी शिक्षक पदभरती प्रक्रिया ही प्रक्रिया प्रलंबित आहे आणि ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उमेदवार सुद्धा प्रतीक्षेत आहेत आणि उमेदवारांनी सुद्धा आपण पाहिलेला आहे आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे तात्काळ मुलाखतीची पदभरतीची प्रक्रिया राबवावी संस्थेवरती पदभरती प्रक्रिया तीन हजार शंभर पदांसाठी जी आहे ती तात्काळ करण्यात यावी यासाठी आंदोलन सुद्धा सुरू आहे आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी त्याचबरोबर असं असताना शिक्षण संस्थांमध्ये मात्र पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत पवित्र पोर्टल मार्फत उशीर झाल्यामुळे आता त्यांनी जाहिरात देऊन शिक्षक पदभरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली आहे आत्ता या पदभरती प्रक्रियेत शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी मान्यता द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि ही मागणी मान्य होत नसेल तर आत्ता न येला जाणारे ये न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे आता दोन्हीकडून एकीकडे उमेदवार पवित्र पोर्टल पदभरती मार्फत करण्यासाठी उत्सुक आग्रही असताना त्याबाबतचा निर्णय अद्याप ही झालेला नाही आणि अशातच आता शिक्षण संस्थांनी पुन्हा एकदा शिक्षक भरतीस मान्यता देण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे यावरती पर्याय म्हणून पवित्र पोर्टलमार्फत जी लिस्ट आहे ही लिस्ट लवकरात लवकर लागणं गरजेचं आहे मित्रांनो तर आणि तरच यावरती तोडगा निघेल अन्यथा विलंब होत गेल्यास किंवा संस्थाचालक न्यायालयात गेल्यास पुन्हा एकदा ही पदभरती प्रक्रिया रखडली जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पवित्र पोर्टलमार्फत पदभरती प्रक्रियेला विलंब होत आहे ही विलंब न होण्यासाठी लवकरात लवकर पदभरती प्रक्रिया राबवणे गरजेचं आहे जेणेकरून उमेदवाराला सुद्धा दिलासा मिळेल त्याचबरोबर संस्थांनासुद्धा शिक्षक वेळेत उपलब्ध होतील या संपूर्ण प्रक्रियेबद्दलचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद